नाही माझी बॅनर लागली नाहीत, कारण जेवढे मी होईल तेवढे पण तेवढे माझ्या पक्षाचे आमदार काय मी अजून निवडून आणू शकत नाही. माझा पक्ष मात्र असा आहे की ज्याला पाठिंबा देतो त्याची सत्ता येते. विनाकारण बॅनर लावून बॅनरचा मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं आहे घराघरा मुख्यमंत्री व्हायचं आहे. राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा सर्व पक्षांमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांचे नावं येतात, चर्चेत बॅनर लागतात, सगळं लागतात. भावी मुख्यमंत्री अजितदादा असतील, सुब्रिया सुळे असतील असं लागतात, पण तुमचं अजून एकही बॅनर लागलं नाही असं, हे का बरं असं होतंय? नाही माझी बॅनर लागली नाहीत, कारण जेवढे मी होईल तेवढे तुम्ही तेवढे ताकदवान आहात ना की भावी मुख्यमंत्री. पण तेवढे माझ्या पक्षाचे आमदार काय मी अजून निवडून आणू शकत नाही. माझा पक्ष मात्र असा आहे की ज्याला पाठिंबा देतो त्याची सत्ता येते. माझ्या पक्षाचे आमदार जोपर्यंत मी 30-40 आमदार असे निवडून आणत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री होणं शक्य नाही. आणि विनाकारण बॅनर लावून बॅनरचा मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं आहे घराघरा मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे मला जर अशी संधी भविष्यामध्ये मिळाली तर मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी चांगलं काम करेन, पण तसे बॅनर मला संधी मिळाल्याशिवाय मी लावणार नाही. तसं हिंदू समाजामध्ये पण 2-2, 3-3 लग्न करणारे किंवा अनधिकृत संबंध ठेवणारे असे लोक आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळे मुस्लिम समाजाची काही पॉप्युलेशन एकदम वाढलेली आहे या मताचा मी नाही आहे. त्यांनी जरी कुणी 1-2 लोकांनी 1000 मध्ये 1-2 लग्न केली असती, काय त्याला 10-12 मुलं असतील. तशी आपल्या हिंदू समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 10 मुलं, 12 मुलं, 14 मुलं, 15 मुलं, 20 मुलं अशी मुलं आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना असायची. आता तो फॅमिली प्लॅनिंगचा कायदा आल्यानंतर थोडा त्याच्यावर कंट्रोल आलेला आहे. समान नागरी कायदा आला पाहिजे असं माझं मत आहे. बऱ्याच दिवसापासून हा विषय प्रलंबित आहे. आणि जसं आपला जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्यात आले आणि त्या ठिकाणी आता शांत